शिवरायांचे किल्ले होणार जागतिक वारसा यादीत सामील. केंद्राकडून युनेस्कोकडे नामांकनासाठी 12 किल्ल्यांचा प्रस्ताव. नमस्कार, मी संतोष राजमाळी बोलबिंदास्तच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. केंद्राकडून युनेस्कोकडे नामांकनासाठी 12 किल्ल्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पण त्याआधी युनेस्को म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया. युनेस्को ही सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी उत्कृष्ट वैश्विक मूल्य असलेल्या जागतिक वारसास्थळांना नियुक्त करते. सांस्कृतिक वारशात स्मारके जसे की वास्तुशिल्प, स्मारकशिल्प किंवा शिलालेख, इमारतीचे गट आणि स्थळे म्हणजे पुरातत्व स्थळांसह याचा समावेश होतो. तर नैसर्गिक वैशिष्ट्यांमध्ये भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला भूगर्भीय आणि भौतिक रचना आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते. ही यादी 1972 स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी नामांकित केलेल्या स्थळांमधून तयार केली जाते. भारताने 14 नोव्हेंबर 1977 रोजी हे अधिवेशन स्वीकारले. त्यानंतर भारतातील विविध स्थळे यादीत समावेश करण्यासाठी पात्र ठरली. सप्टेंबर 2023 संपूर्ण भारतामध्ये पाहिलं तर भारतात सध्या 42 जागतिक वारसास्थळे आहेत. यापैकी 34 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र प्रकारचं आहे. आणि महाराष्ट्रात 6 जागतिक वारसास्थळे आहेत, त्यापैकी 5 सांस्कृतिक आणि 1 नैसर्गिक स्थळ आहे. अजिंठा लेणी, एलोरा लेणी, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको असेंबल ऑफ मुंबई हे सांस्कृतिक श्रेणीत आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळचा पश्चिम घाट याचा समावेश नैसर्गिक श्रेणीमध्ये केला आहे. आता छत्रपती शिवरायांचे किल्ले देखील जागतिक वारसा यादीत समाविष्ट करावेत यासाठी केंद्राकडून युनेस्कोकडे नामांकनासाठी 12 किल्ल्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कमगड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केलं. गेली अनेक शतके ताठमानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशांची मोहर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी पाठवण्यात आला आहे. भारत 2024-25 या वर्षासाठी मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अर्थात भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी नामांकन देणार आहे. 17व्या आणि 19व्या शतकात विकसित झालेली भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये त्या काळातील मराठा शासकांच्या कल्पनेतून साकारलेली अभेद्य तटबंदी आणि मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा भक्कम पुरावा असणारे किल्ले, त्यांच्या महत्त्वानुसार ठरवलेला त्यांचा क्रम, प्राप्ती आणि वैशिष्ट्ये, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, मनमोहक कोकण किनारा, दख्खनचे पठार आणि भारतीय द्वीपकल्पातील पूर्व घाट यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण भूदृश्य, भूप्रदेश आणि भौतिक वैशिष्ट्ये यांचा अनोखा मिलाफ आहे. महाराष्ट्रात 390 किल्ले आहेत, त्यापैकी फक्त 12 किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडियासाठी निवडण्यात आले आहेत. यापैकी 8 भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहेत. यामध्ये शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे. तर उर्वरित साल्हेर किल्ला, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड हे आधीपासूनच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व वस्तुसंग्रहालय आणि संचालयाने संरक्षित केले आहेत. शिवरायांचे किल्ले हे मुळात जागतिक दर्जाचे आहेतच. या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय. धन्यवाद.